महाराष्ट्राचं मँचेस्टर, उद्योग नगरी म्हणजे इचलकरंजी, श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या परिसस्पर्शानं सुवर्ण झालेली नगरी. त्यांच्या दूरदृष्टीतून, कल्पकतेतून बघता बघता एका खेडेगाव वजा गावाचं शहरात कधी रूपांतर झालं ते कळलंही नाही. सहकाराचं महत्व जाणून घेऊन त्यावेळी इचलकरंजीमध्ये कैलासवाशी दत्ताजीराव कदमांनी ही सहकाराची गंगा इचलकरंजी पर्यंत आणली. बघता बघता सहकाराचं जाळं घट्ट विणलं गेलं. कैलासवाशी दत्ताजीराव कदमांनांचे विश्वासू सहकारी माननीय श्री कल्लाप्पानाजी आवाडे साहेब यांनी अण्णानंतरही धुरा सांभाळली अधिक समर्थ आणि सक्षमपणे. अनेक संस्था उभ्या राहू लागल्या. सहकारी बँकेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना अर्थसहाय्य देऊन गल्ली बोळातून पॉवर लूम्सची उभारणी झाली. उद्योगधंदा वाढीस लागला. पॉवर मागावर उत्पन्न होणाऱ्या कापडाला देशात मागणी वाढू लागली. निघणाऱ्या कापडावर प्रोसेस होऊन बाजारपेठेत कापड विकलीही जाऊ लागले. शिवनाकवाडीच्या माळावर आयको स्पिनिंग मिल, सूत गिरणी स्वाभिमानानं उभी राहिली. माननीय श्री कल्लाप्पानाजी आवाडे साहेब नेतृत्वाखाली इंदिरा महिला सूत गिरणी ही देशातील पहिली महिला सूत गिरणी म्हणून सुरू झाली. महिलांनी चालवली, महिलांनी उभारली. महिलांचं एक नवं स्वप्न महाराष्ट्र नव्हे तर देशभरात रुजलं, फोपावलं. या महिला सूत गिरणीच्या बरोबरीनं नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणी साजणी, कल्लाप्पाना आवाडे जनता सहकारी बँक, या बँकाबरोबर अनेक सहकारी बँका, पतसंस्था या माध्यमातून पॉवर मागाबरोबरच छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना अर्थ पुरवठा करून नवनवे उद्योग व्यवसाय वाढीस लागले, वृद्धिगत झाले. यशवंत प्रोसेस ही कापडावर प्रक्रिया करणारी प्रोसेस उभी राहिली. त्यानंतर अनेक प्रोसेस साइझिंग उभ्या राहत गेल्या. यंत्रमाग धारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पॉवरलूम असोसिएशनची स्थापना झाली. यासाठी कल्लाप्पानाजी आवाडींनी अनेक सहकाऱ्यांची साथ घेतली. कैलासवासी बाबासाहेबजी खंजिरे, कैलासवासी अनंतराव भिडेसाहेब, कैलासवासी मल्हारपंत बावचकर, कैलासवासी सदाशिवराव मुरदुंडे, अशा अनेक मातब्बरांच्या सहकार्यानं या नगरीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. नगरीचा कायापालट झाला. रोजीरोटीसाठी भटकंती करणाऱ्यांनी कुणीही यावं आणि आपलं बस्तान बसवावं अशी अवस्था निर्माण झाली. पॉवरमाग धंदा तेजीत चालू लागला. कधी काळी 3000 लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या 3 लाखावर कधी जाऊन पोहोचली हे कळलंच नाही. प्रत्येकाच्या हाताला काम मिळू लागलं. त्यावेळच्या काँग्रेस पक्षात, जिल्ह्याच्या राजकारणात या सर्वांचं आणि आदरणीय अण्णांचं वर्चस्व होतच होत. आवाडेंच्या कार्याचा आवाका मोठा. ते आमदार झाले, मंत्री झाले. इचलकरंजी आणि आजूबाजूच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड निधी घेऊन येऊ लागले. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून शासनानंही त्यांना भरघोस सहकार्य केलं. बघता बघता या नगरीचा पुन्हा सुंदर रीत्यानं कायापालट झाला. एक सुवर्ण नगरी म्हणून साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं इचलकरंजीकडे. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण, कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब, कैलासवासी वसंतदादा पाटील, आदरणीय शरदचंद्रराव पवार साहेब, महाराष्ट्राच्या नेतृत्व करणाऱ्या या धुरंधरांनी इचलकरंजीच्या या प्रमुख शिलेदाराला कोणतीही कमतरता भासूच दिली नाही. औद्योगिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी औद्योगिक शिक्षणाचे महत्त्व जाणून परराज्यात शिक्षणासाठी जाणे किंवा जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना इथंच शिकता यावं यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. DKT अर्थात कैलासवासी दत्ताजीराव कदम टेक्सटाईल इन्स्टिट्यूट या नावाची शैक्षणिक संस्थाही स्थापन झाली. इथल्या शिक्षित विद्यार्थ्यांचा जगभर लौकिक झाला. इचलकरंजी नावारूपास आली. त्यांच्याच बरोबरीनं 1985 साली त्यांचे सुपुत्र आदरणीय प्रकाशांना आवाडे आमदार झाले. इचलकरंजीच्या व्यवसायाशी आणि प्राण्याशी निगडीत असलेला वस्त्राचा प्रश्न अर्थात पॉवर मागाचा प्रश्न, ते महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री झाले. धागा पुन्हा विणला, नातं पुन्हा जुळलं, पुन्हा विकासाचं स्वप्न फिरू लागलं. त्यामुळे इचलकरंजीच्या भरभराटीला उधाण आलं. विकास विधायक झाला आणि विधायकपणे प्रगतीचा रस्ता सुकर झाला.
रस्ते, शाळा, लाईट, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजांच्या सोबतीला कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिकता या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रकाश अण्णांची भरीव कामगिरी झाली. या सर्वांगीण विधायक विकासाच्या सोबतीला सर्वसामान्य माणसाचे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णा सातत्यानं धावून आले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत चळवळी उभा करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यात अण्णांचा महत्वाचा मोलाचा वाटा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कैलासवासी के एल मलाबादे अशा अनेकांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा या वैभवात. साइजिंग, वार्पिंग, पॉवर कामगार, काम करणारा कामगार अशा सर्वांची संघटना बांधून त्यांना ते न्याय हक्क मिळवूनही देत होते. राजकीय, वैचारिक मतभेद कितीही असले तरी इचलकरंजीच्या विकासासाठी सगळेच मतभेद बाजूला ठेवून हातात हात घालून सगळेच एकपणे ठामपणे उभे राहायचे. पण या सुवर्णमय इचलकरंजी नगरीला कोणाची तरी दृष्ट लागली. पावरमाग उद्योगाला घरघर लागली. जागोजागी असणाऱ्या पावरमागाचा खडखडाटाचा आवाज कमी होऊ लागला. उत्पादन आणि विक्रीचा मेळच बसेना. आर्थिक मंदीनं इचलकरंजीकरांचे कंबरडे मोडले. पावरमाग चालवणं मुश्किलीचं झालं. कर्जाचा डोंगर वाढत चालला. पावरमाग चालवण्यापेक्षा कामगार म्हणून काम केलेलं बरं असं वाटू लागलं. वाढती वीज दर, मेल स्टोअर्स, जॉबर, कांडीवाले, वहीफणी या तत्सम लोकांचे पैसे भागवणं मुश्किल झालं. ज्या गांभीर्यानं या उद्योगाकडं लोकप्रतिनिधींनी पाहायला हवे होते त्यांचा दुर्लक्षपणा झाला. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे हा व्यवसाय, हा धंदा रसातळाला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. माग बंद पडू लागले. अक्षरशः माग विकायचं म्हटलं तरी कोणी घेईना. भंगाराचा भाव घेऊन किलोवरती मागांची विक्री होऊ लागली. त्यावर आधारलेल्या सगळ्याच व्यवसाय कामगारांचे प्रश्न, पोटाचे प्रश्न महत्वाचे झाले. कामगार दुसरीकडे काम शोधण्यास निघू लागले. पावर माग रिकामे आणि रस्ते भरले स्थलांतराच्या निमित्तानं. गाव ओस पडते की काय वस्त्रनगरीचा धागा ढिला झाला, सैल झाला. ज्या वेगानं इचलकरंजी नगरीनं उत्कर्षानं पुढं प्रगतीच्या वाटा पाहिल्या, ज्या वेगानं इचलकरंजीनं सुवर्ण नगरी म्हणून नावलौकिक मिळवला, त्याच वेगानं पुन्हा मागे येऊ लागली की काय अशी शंका सर्वसामान्याला त्रास देऊ लागली. इचलकरंजी बेजार झाली. रस्ता चांगला नाही, खास खळग्यांनी खड्ड्यांनी भरलेले रस्ते, 6-7 दिवसांनी पिण्याचं एकदा येणारच नळाचं पाणी, तेही मळीमिश्रित, दूषित, प्रदूषित. आरोग्याच्या बाबतीत गोरगरिबांना परवडेल असा आयजीएम दवाखाना आता शेवटचे आचके घेण्यासारखी परिस्थिती त्या दवाखान्याची. कुठे नेहून ठेवला रे माझ्या इचलकरंजीला असे म्हणायची वेळ आली इथल्या माणसांच्यावर. नवीन उद्योग व्यवसाय नाहीत, पोरांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी आणि बेकारी वाढली. यामुळे पोरांचा कल नकळत का होईना गुंडगिरीकडे वळला. अनेक तरुण मोक्यासारख्या गुन्ह्यात अडकली. आजही हीच परिस्थिती. परिस्थितीत बदल झालाच नाही. आता हे सगळं बदलायला हवं. आता सगळं बदलायला हवं, परिवर्तन व्हायला हवं. यासाठी इचलकरंजी नगरवासियांनी आता सावध व्हायला हवं. आज नाही तर कधीच नाही. परिवर्तनाशिवाय विकास नाही. आणि विकास करायचा, प्रगती करायची की भकासपणानं जगायचं हे निश्चित ठरवण्याची, निश्चित करण्याची हीच वेळ आहे. म्हणून वस्त्रनगरीचा हा धागा सुटा होण्यापेक्षा त्याची वीण घट्ट करूया. घट्ट करणाऱ्या माणसाची मजबूती, विश्वासानं साथ देऊया. नागरिक म्हणून, इचलकरंजीकर म्हणून जागे होऊया. सुज्ञ नागरिक हो, जागे व्हा.